नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती आपण पाहत होतो, सॉल्विंग द मेथड ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये पहिली मेथड होती अवयव पद्धत म्हणजे फॅक्टर मेथड, दुसरी मेथड होती कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत, बरोबर। सेमी आणि मराठी वाल्यांच्यासाठी व्हिडिओ आपण दोन आधीचे एकच बनवलेलं होतं, का व्हिडिओ मोठा भाव सेपरेट सेपरेट करण्यासाठी, त्याच्यामध्ये काही सुद्धा असं वेगळं नव्हतं, बरोबर। त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ हा पण काय असणार आहे, दोघांसाठी सेम असणार आहे, पण व्हिडिओ मोठा केला जाईल, बरोबर। त्यानंतर जी तिसरी मेथड आहे, तिसरी मेथड सुद्धा आहे बघा, फॉर्म्युला मेथड, आपण त्याला मराठीत म्हणू शकतोय सूत्र पद्धत। अतिशय महत्वाचे आहे, ती फोर मार्कासाठी अतिशय महत्वाचं आहे। दहावी मराठी आणि सेमी वाल्यांसाठी हा व्हिडिओ एकच असेल, बरोबर। का त्याच्यामध्ये वेगवेगळं काही सांगता येण्यासारखं नाही, बरोबर। त्यामुळे अंडरस्टँडिंगसाठी हा व्हिडिओ मोठा जर करणार असेल तर तो दोघांच्यासाठी एकच व्हिडिओ मी बनवत आहे। बघा आता एकदम सरळ मराठी मध्ये लिहिले, आज जर ए एक्स वरती बी एस सी बरोबर शून्य म्हणजे काय, हे जे आहे ते काय आपलं सामान्य पद आहे, म्हणजे काय स्टँडर्ड फॉर्म आहे। काय लिहिले, जर ए एक्स वरती बी एस सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतील तर, अल्फा आणि बीटा असतील तर असं आहे, बरोबर। आता खाली अल्फा म्हणलेलं बीटा म्हणले काय आहे तुम्ही सांगेन समजावून। सेमीवाली काय लिहिलं होतं, इफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ए स्क्वेअर, बघा काय लिहिणार आहे सेमीवाली काय लिहायचं, इफ ए स्क्वेअर बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस रूट इज आर रूट लिहा, दिस नको आर रूट आर अल्फा अँड बीटा असं लिहायचं, बरोबर। हे फक्त मी मराठीवाल्यासाठी लिहिले, सेमीवाल्यासाठी काय लिहायचं ते सांगितलेलं आहे। आता अल्फा म्हणजे काय असतो, त्याचं एक सूत्र आहे, काय सूत्र आहे बरोबर, दोन मुळे म्हणजे काय, ज्यावेळी आपण कम्प्लीट स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धत सोडवलो, बरोबर, प्लस मायनस असे दोन किमती आल्या, म्हणजे एक्स बरोबर एक किंमत एक्स बरोबर दोन, एकाच्याच किमती दोन येत होत्या, बरोबर। म्हणजे काय, एक त्याची जी दोन मुळे असतात त्यांनी ते दिले, त्याप्रमाणे हे एक रूट आहे हे दुसरं रूट आहे, म्हणजे एकाच प्लस एकाच मायनस, तर अल्फा काय असतो बघा, वजा बी अधिक वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए, याचा अर्थ काय, ज्यावेळी हे आपण सोडवू त्यावेळी त्याचं उत्तर हे येतंय, याचा अर्थ असा येतो। आता बीटा काय असणार बघा, वजा बी वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए। अल्फा आणि बीटासाठी दोन सूत्र आपल्याला मिळालेली आहे, कुठं सूत्र आहे बघा, अल्फा बरोबर आणि बीटा बरोबर आहे, काय सूत्र आहे, वजा बी वर्ग मुळा अधिक वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए, परत काय दिलं बघा, बीटा बरोबर दिला आहे, वजा बी वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी दिलंय, दिसतंय का बघा आपल्याला फळ्यावर, ओके। आता प्रत्येक वेळी आपण अल्फा आणि बीटा हे दोन सूत्र वापरून सोडवणार नाही, समजा आता गणित कशा स्वरूपात आहे, एक्सच्या स्वरूपात आहे, दोघांचं मिळून काय एक सूत्र आपण तयार करणार आहे, ते सूत्र आपण प्रत्येक वेळी वापरणार आहे, बघा दोघांच्या मध्ये सामायिक काय वजा वजा, त्यामध्ये दोघांच्या मध्ये वजा येतात, बरोबर, इथं अधिक आहे इथं वजा आहे, फक्त लिहिताना पण अधिक वजा लिहायचं, बाकी सगळं आहे कसं, लिवर वजा चार ए सी छेद दोन ए, बरोबर का, हे झालं तुमचं सूत्र पद्धतचं सूत्र झालं, ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवायची आहे, अतिशय सोपी आहे आणि महत्वाची आहे, बरोबर का, आपल्याला फळ्यावर दिसत असेल बघा। परत ह्याच्यामध्ये एक सूत्र मला लागणार आहे, इथं इथं लिहितो बघा, मला सूत्र काय लागणार बघा, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी, हे सूत्र मला लागणार आहे, इथं मी लिहिलंय, हे आणि हे दोन सूत्र आपल्याला अतिशय महत्वाची
आहेत एकेका शाळेत, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये आहात, कोण गोविंदला असेल, कोण मथुराला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाने शाळेला आहेत, कोण गोविंदरावला आहे, बरोबर. प्रत्येक शाळेने शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. सगळ्यात सोपी मेथड जी आहे ती मी सांगत आहे, बरोबर. आता सगळ्यात पर्यंत हे बघा, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय, वर्ग समीकरणाच्या सामान्य पदाबरोबर तिथे सामान्य त्याच्या स्वरूपात ते आणायचं. 2.1 मध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन झाला बघा, सामान्य पदाबरोबर ते आणले बघा. आता हे आहे असेल तर काय करणार, तुलना करायची आहे, म्हणून काय लिहिणार मी तर तुलना करू, सेमी रेखा लिहायचं, कंपेरिंग विथ, पुन्हा करणार a² + bx + c = 0. आता a बरोबर काय झालं, कंपेरिंग केल्यावर a बरोबर काय आला 1, तर b x इथं b म्हणजे b काय आला 6, c बरोबर काय 5. चिन्हासकट घ्यायचं, आता याच्यामध्ये प्लस आहे म्हणून मी चिन्हासकट घेतलेलं नाही, कळतंय बघा, चिन्हासकट घ्यायचं आहे. आता मायनस नाही तर पुन्हा मायनस नाही, त्यावेळी तुम्हाला कळेल. आता इथपर्यंत आहे बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय करायला वाचतो मी. आता कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. जो पहिला क्वेश्चन होता बघा आपला 2.21 मधला दुसरा क्वेश्चन, तोच क्वेश्चन आहे बघा. इथपर्यंतच हा पहिला क्वेश्चन आहे इथपर्यंत, बरोबर. त्यामुळे ते तुम्हाला होमवर्क दिलेला मी आहे. आता इथनं पुढे जे आहे ते आपलं सोडवायचं बघा. दोन सूत्र मी दिलं होतं, इथं काय दिलं, डेल्टा बरोबर बी वर वजा 4ac. आता बघा डेल्टा बरोबर काय, बी वर्ग वजा 4ac सूत्र आहे. ह्या सूत्राच्या वापर करून किंमत काढायची, बी ची किंमत बघा 6, ती किंमत टाकायची 7² - 4 × 5, 7² किती आला 36, 4 × 4 म्हणजे 20, किती आलं 16, हे झालं तुमचं डेल्टा. इथपर्यंत जर आपण सोडवलं तर आपल्याला 4 पैकी 2 मार्क पडतात, एवढा महत्वाचा क्वेश्चन तो आहे बघा. आता डेल्टा बरोबर बी वन मध्ये 4ac सूत्र वापरून आपण हे काढलंय, बरोबर का. आता सूत्र आपलं मेन काय बघा इथं, आता कशा स्वरूपात आहे एक्स, म्हणून मी तर काय लिहिणार एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a बघा. हे सूत्र मी इथं वापरलो. आता इथं बघा बी वर्ग वजा 4ac आहे का, बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथं डायरेक्ट टाकायची, वजा बीची मध्ये त्या वय 6 हे चिन्ह सूत्रातलं आहे, बरोबर. हे वजा अधिक वजा वर्गमूळ किती आहे 16, खाली काय ना 2 × 1 मध्ये आहे 1, बरोबर. म्हणून एक्स बरोबर काय येणार वजा 6 अधिक वजा वर्गमूळ 16 बाहेर किती येणार 4 अधिक वजा येतो खाली किती येणार 2 × 2. आता त्रण भागा लावायचा नाही, तर पहिल्यांदा ह्याचं करायचं म्हणजे काय बघा ते. आता एक्स बरोबर पहिल्यांदा वजा घ्यायचं, वजा 6 + 4 / 2, त्यानंतर काय येणार वजा 6 + 4 / 2 बघा. त्या दोघांचं सेपरेटली केलंय, बरोबर का. आता ह्या दोघांचं काय होणार बघा, चिन्ह मिळेल वजा बघी, वजा 2 / 2 तर किती आलं वजा 1, एक्स बरोबर हे झालं तुमचं पहिलं उत्तर, बरोबर का. आता इथे किती आलं एक्स बरोबर वजा 10 / 2, एक्स बरोबर किती आलं वजा 5,
पंचधारणा तो बरोबर ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायला लागतं. आणि झालं तुमचं शेवटचं उत्तर अतिशय सोपं आहे बरोबर. हिथं हे सोडवायचं दिसत नाही, हिथं केलं तरी पण ते काय आहे चालतंय, पण हिथं जर केलं तर खूप किचकट होते, म्हणून काय करायचं तो सेपरेट बाजूला करायचा. कळलं? आता तोच क्वेश्चन बघा, परत मी आता इथं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे बघा आहे ना. आता काय करणार, तुलना करतो आपण मराठी वाल्यांच्यासाठी सेमीवाल्यांसाठी काय कम्पेरिंग विथ. आता काय पुन्हा करतो आपण एक्स अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. मग ए बरोबर किती आलं बघा, इथे पुढे काय असेल म्हणजे एक असतोय तर बी बरोबर. आता इथे किती आलं बघा, बी ची किंमत ही एक्स आहे, बी ची किंमत तीन आहे, पण चिन्हासाठी घ्यायचं म्हणजे काय येणार वजा तीन, सी बरोबर येणार वजा दोन. बघा आता हे आपण चिन्हासाठी घ्यायचं लक्षात ठेवायचं, वजा असेल तर चिन्हा सकटच घ्यायचं. आता डेल्टा बरोबर सूत्र काय, बी वर्ग वजा चार ए सी, तर बी ची किंमत बघा वजा तीन आहे, चिन्हा सकट घेतलं चार गुणिले ए किती बघा एक, सी किती वजा दोन. आता बघा हे वजा नाही होतं काय, तर गुणाकार अधिक होतं चार एक चार, चार दोन्ही आठ, तीनचा वर्ग किती नऊ, वजा वजा असेल तर तो अधिक होतोय. काल भागवानला समजावून देताना वजाच अधिक येतं हे सांगितलं होतं, तर बघितलं असेल नऊ आणि किती सतरा आला, डेल्टावर किती आला सतरा. ह्या डेल्टाची किंमत काय पॉझिटिव्ह काढायचं, लक्षात काढायचं म्हणजे काय यायला पाहिजे, जर निगेटिव्ह आलं तर ह्या सूत्रामध्ये आपल्याला काढता येत नाही हे लक्षात ठेवायचं, जर निगेटिव्ह आलं तर आपलं कोणतं तरी उत्तर चुकवत चाललंय हे लक्षात ठेवायचं. आता सूत्र काय होतं सांगा, एक्सच्या स्वरूपात आहे, एक्स वर्ग आहे ना वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. आता किमतीला काय वजा बी वर्ग किती आहे, आता हे वजा ऑलरेडी इतकं तर बी ची किंमत वजा तीन आहे बघा, अधिक वजा वर्गमुळात सतरा छेद दोन गुणिले एक. बघा आता हे वजा आणि वजा करते अधिक, तर म्हणजे अधिक तीन अधिक वजा इथलं बरोबर का, वर्गमूळ सतरा असं निघत नाही, त्यामुळे ते आहे असं ठेवायचं बे के बे एक्स बरोबर असं. हे झालं तुमचं फायनल उत्तर. कळतंय या पद्धतीनं आपल्याला ही गणित सोडवता यायला पाहिजे, अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे बरोबर. त्यात तिसरं गणित बघा काय दिले, आता कळलेलं तुम्हाला असेल सूत्र पद्धत म्हणजे काय, नेमकं आयडिया आली असेल. आता बघा तिसरा क्वेश्चन एक तस मिनिट. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का सामान्य पदाबरोबर आहे का ते पर्यंत पाहायचं. ओके आता बघा आहे, मग काय करतो आपण डायरेक्ट तुलना करू, तुलना करू म्हणजे काय करतात कम्पेरिंग विथ बरोबर. तुलना करतो आपण कम्पेरिंग विथ एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. आता ए बरोबर काय येणार तीन, बी बरोबर दोन, सी बरोबर वजा सात. कळते का? आता परत आपण काय करणार, डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी, डेल्टा बी ची मध्ये बघा दोन, दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए ची मध्ये आहे तीन, सी ची किंमत किती आहे वजा सात, दोनचा वर्ग किती चार, हे वजा आणि हे वजा काय अधिक चौऱ्याऐंशी. उत्तर किती आलं आपलं अठ्ठ्याऐंशी, ते किती आला डेल्टा बरोबर अठ्ठ्याऐंशी आला. आता बघा इथं, आता इथं काय होतं इथं आणि इथं, इथं आणि ह्या घेता बघा सूत्र पद्धतीमध्ये फॉर्म्युला मेथडमध्ये मॅक्झिमम वेळा कंपेरिंग केल्यानंतर तुलना केल्यानंतर सी ची किंमत जी आहे ती वजा येत्या का, तो वजा आणि हितला सूत्रातला वजा जो असतो तो काय होतो अधिक होते हे लक्षात ठेवायचं. कळलं? जास्तीत जास्त वेळा काय असतो तो वजा येतो. आता सूत्र काय करतो बघा, त्याच्या स्वरूपात येतो आपल्याला यम, म्हणून यम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार
एसी छेद दोन ए वजा बी इतना बना दोन है वजा सत्रह तो अधिक वजा वर्ग मुला अट्ठाईसी बरोबर खाली का ना दोन गुणिले एसी मे क्या बना तीन दिले बरोबर आता त्याची फोड पाडायची जर फोड पडत असेल तर फोड पाडायचं आता फोड त्याची काय बघा 22 गुणिले 4 जी फोड पाडतात आपण ती फोड त्यात एक परफेक्ट स्क्वेअर पाहिजे म्हणजे त्यात एक बाहेर येताना वर्गमूळाच्या स्वरूपात द्यायला पाहिजे म्हणजे की काय होतं बघा वजा 2 आणि हे कधीही भाग हरवायचा नाही तसं भाग जात नसतो वजा 2 2 हा भाग हरवायचा नाही लक्षात ठेवा अतिशय मुलं काय म्हणतात दोन दोन भाग कसा भाग हरवायचा नाही आपण म्हणतो वजा दोन अधिक वजा वर्गमूल कोणी देणार 22 गुणिले 4 हे 2 गुणिले 3 बरोबर का बर आता याच्यामध्ये बाहेर काय येतोय याच्यामध्ये काय आहे बघा हे वजा 2 आहे जसं अधिक वजा म्हणजे काय एम बरोबर तो आहे एम बरोबर वजा ही दोन आहे तसं अधिक वजा इथे काय 4 आहे ना तो काय बाहेर काय ना वर्गमूळ 2 वर्गमूळ 22 आहे तसं ना खर्च काय 2 गुणिले 3 बघा यात बाहेर काय करतो 4 मध्ये 2 बाहेर काय कळतंय आता ह्या दोन मध्ये कॉमन काढायचा ज्यावेळी तुम्हाला भाग हवायचा असतंय हे लक्षात ठेवायचं कॉमन काढून भाग हवायचा ही जी स्टेटमेंट आहे बघा अतिशय महत्त्वाची आहे कॉमन काढल्याशिवाय भाग हरवायचा नाही आता इथून काय भाग हरवताय तो भाग चुकतोय तसं भाग जात नसतो काय सांगितलं मी बघा का सांगतो कसं हरवायचं इथं दोन आहेत दोन आहे दोन कॉमन घेऊन टाकला बघा कळलं का टाकून आता दोन कॉमन काढायचं आहे की तिथं बे की बे ना एक आहे आता वजा आहे म्हणून वजा आहे हे अधिक वजा आहे हा दोन गेला फक्त मुळात 22 मग इथं खाली काय राहिलं 2 गुणिले 3 दोन दोन जातोय राहिलं काय उत्तर आपलं फायनल एम बरोबर वजा 1 अधिक वजा मुळा 22 छेद 3 हे तुमचं फायनल उत्तर झालं बरोबर जर हे सेपरेट लिहायचं आपल्याला तर आपण असं लिहू शकतो एम बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 दुसरं काय एम बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3 या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं आपण एक लिहू शकतोय जरा क्वेश्चन जे आंसर मी सांगितले ते फळ्यावर बघा व्यवस्थित आपल्याला कळतात का कळत आहेत का ओके आता कळल्यानंतर याच्यामध्ये काय आहे नेमकं पर्यंत काय करत असतंय आता पहिला क्वेश्चन बघा कुठला होमवर्कला मी दिला होता जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर त्याला एक मी सांगतो बघा इथं हे पुसतोच कारण की झालंय आपलं बघा काय होतं क्वेश्चन तो कंपेरिंग त्याचं तिसरं फक्त सांगा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला तिसरं काय दिले वाय वर्ग बरोबर 7y आता ह्याला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणलं तर काय करतो आपण वाय वर्ग हे इकडं वजा 7y शेवटी काय करतो अधिक 0 करतो बरोबर 0 आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं पण काय करणार तुलना करणार सिमिलरिटी काय कंपेरिंग विथ कसं म्हणतो आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 ए बरोबर काय ना 1 बी बरोबर काय ना वजा 7 सी बरोबर 0 इथंपर्यंत आपल्याला सगळं सोडवायचं आहे त्याचा जो सेकंड क्वेश्चन आहे बघा त्याचा जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय करायचा आपल्याला बरोबर चिन्हाने सगळं इकडे घ्यायचं पहिला काय आहे तसं आहे बघा 2m वर्ग आणि हे सगळं वजा 5 एम आणि वजा 5 चा अधिक 5 होत आहे या पद्धतीने सोडवायचं आहे तुम्हाला तयार करून घेतो बघा त्या पद्धत 2m वर्ग बरोबर 5 एम वजा 5 आहे आता काय करायचं इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये मला आणायचं आहे 2m वर्ग वजा
पांच एवन अधिक पांच बरोबर शून्य सगळीकडे बरोबर चिन्ह आता इथे काय झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं बरोबर ह्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर म्हणून काय करायचं आता तुलना करू सिमिलरिटी काय कंपेरिंग विथ एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ए बरोबर काय ना दोन बी बरोबर काय वजा पाच सी बरोबर काय ना पाच बरोबर या पद्धतीने ते सोडवायचं आहे बघा पहिला क्वेश्चन मधलं पण तुम्हाला होमवर्क दिलं होतं त्यात पण तुम्ही तुम्ही घेतलेली आहेत आता पहिला त्यातला पहिला एक आहे तुम्ही सोडवू शकताय ओके या पद्धतीची गणित महत्वाची आहे सूत्र पद्धत सगळा तीन गणित झालेत पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यातील तीन गणित घेतली जातील ओके धन्यवाद.